नमस्कार. पोटोबा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि माझी आई आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत व्हेज पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव. ही अतिशय साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. ही आज आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तर आता आपण कृतीकडे वळणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक कुकर गरम करून घेतला होता, त्याच्यात 1-2 चमचे तूप घालणार आहोत. तूप, तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घातलं तरी चालेल. 1 चमच जिरं होतं, तेजपत्ता आहे, दालचिनी तुकडा आहे, 1 सूर्यफूल आहे, 1-3-4 वेलचे आणि लवंग होती आणि काजू आहे. ते आपण 1 मिनटं चांगले तुपामध्ये परतून घेणार आहोत. चांगले काजू एक थोडेसे असे गोल्डन ब्राऊन झाले तोपर्यंत आपण ते व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा आहे बाहेर उभा चिरून घेतलेला, तोही आता 1-3-4 मिनटं आपण तुपामध्ये चांगला परतून घेणार आहोत. आपण चांग गोल्डन ब्राऊन नाही करणार, थोडासा असा पौसर करून घेणार आहोत. आपण 1-2-3 मिनटं चांगला कांदा परतून घेतला आहे. आता आपण 1 चमच अदरक लसूणची पेस्ट घातली आहे, 1 हिरव्या मिरच्या आहे, 3-4 उभ्या चिरून घेतलेल्या, त्याही 1 मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत तुपामध्ये. आपण 1-2 मिनटं चांगला अदरक लसूणची पेस्ट परतून घेतली आहे. आता आपण 1 टमाटर घालणार आहोत चिरून घेतलेला, तोही आता आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत जोपर्यंत सॉफ्ट मशी असा होत नाही तसा. तर ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे एकदम. आपण 1-5 मिनटं टमाटा चांगला शिजून घेतला, तर बघू शकता एकदम नरमसुद्धा असा टमाटर झाला आहे. आता आपण त्याच्यात भाज्या ॲड करणार आहोत. बटाटे आहेत 1 बारीक चिरलेला, वाटाणे आहेत, फरसबी आहे, गाजर आहे. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. आणि फ्लावर आहे. त्यात आपण 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत भाज्या. आपण 1-2 मिनटं भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आहेत तुपामध्ये. आता आपण त्याचे थोडेसे मसाले ॲड करणार आहोत. 1 चमच आपण त्याच्यात गरम मसाला घालणार आहोत. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. 1 चमच पुलाव मसाला आहे आणि चवीनुसार मीठ. तेही आता आपण व्यवस्थित 1 मिनटं परतून घेऊया किंवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्यांमध्ये. आपण नंतर मीठ नाही घालणार आहोत, आपण 1-2 मिनटं घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यामुळे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण भाज्या 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेतले आहे. सगळे मसालेही त्याच्यात एकजीव झाले आहेत. आता आपण त्याच्यात तांदूळ घालणार आहोत. आपण एक बासमती तांदूळ घेतला आहे, तो आपण 1/2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला, तोही आपण त्याच्यात घालणार आहोत. आता तुम्ही बासमतीऐवजी कुठलाही नॉर्मल तांदूळ आपण तरी चालेल. त्यात आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित तो मिक्स करून घेणार आहोत. तांदूळ किंवा भात ते आपण हलक्या हाताने करणार आहोत, कारण तांदूळ तुटता कामा नये. व्यवस्थित आपण 1 मिनटं व्यवस्थित ते परतून घेतलं आहे. बघू शकता आपण हलक्या हाताने ते केलं आहे, ते जास्त नाही केलं आहे कारण ते तांदूळ तुटण्यास शक्यता असेल. आता आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेतले आहे. मध्ये आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत. पाणी आपण 1 वाटी तांदळाच्या हिशोबाने 3 वाटी पाणी घेतलं आहे. 1 चमच लिंबाचा रस आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडंसं तूप घातलं तरी चालेल. थोडासा लिंबाचा रस किंवा तुपाने ते तांदळाला जरा चाकाकी येतो त्यासाठी आपण लिंबाचा रस घातला आहे वरून. तो ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल. तर आता आपण झाकण लावून त्याचं 1-2 शिट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्यांमध्ये आपला भात रेडी होईल. आपण 2 चिट्ट्या काढून कुकर थंड करून घेतला आहे. आता आपण कुकर उघडून बघूया आपला पुलाव तयार आहे का. तुम्ही बघू शकता आपला पुलाव मस्त असा रेडी आहे. तो आता आपण 4 बाजूंनी मोकळा करून घेणार आहोत. हलक्या हाताने करायचं आहे, जास्त जोरात नाही करायचं आहे. व्यवस्थित बघू शकता तुम्ही आपला पुलाव मस्त दिसतो आहे, व्यवस्थित मोकळाही झाला आहे, बिलकुल चिकटा आला नाही आहे. तर आपला पुलाव भात रेडी आहे. तो आता आपण
बाउल मध्ये सर्व करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला पुलाववर मस्त असा दिसतो आहे त्याच्यात. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. जर तुम्हाला आमचे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकनलाही क्लिक करा. त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.